घृणास्पद असं ज्यांनी लिखाण केलेलं आहे त्याविषयी आणि त्या एजन्सीच्या विषयी कारवाई करावी अशी मागणी केली. अद्यापही ते वृत्त त्यातून काढून टाकण्यात आलेलं नाही. सरकारने कारवाईचे आदेश जरी दिलेले असले तरी ते पोकळ वाटतात. त्यांनी असा मजकूर लावलेला आहे, त्यांच्यावर कायदेशीर फौजदारी कारवाई करावी ही आम्ही सरकारकडे मागणी केलेली आहे. सरकारने याबाबतीत लक्ष देणं आवश्यक होतं. महाराष्ट्र सदनमध्ये सावित्रीदेवी फुलेंचा पुतळा बाजूला हटवला, तसा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा बाजूला हटवला, हे महाराष्ट्र सहन करणार नाही. दिवसापूर्वी पत्रही दिलेलं, आज सकाळी आम्ही सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते, विरोधी पक्षनेते अजितदादा, भुजबळसाहेब, सुनील तटकरेजी, आम्ही सगळे जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मुंबई शहराच्या आयुक्तांना, पोलीस आयुक्तांना भेटलो. आणि ज्यांनी असं चुकीचं आणि अत्यंत घृणास्पद असं ज्यांनी लिखाण केलेलं आहे त्याविषयी आणि त्या एजन्सीच्या विषयी कारवाई करावी अशी मागणी केली. अद्यापही ते वृत्त त्यातून काढून टाकण्यात आलेलं नाही. सरकारने कारवाईचे आदेश जरी दिलेले असले तरी ते पोकळ वाटतात. कोणत्याही परिस्थितीत तात्काळ तो सगळा मजकूर काढून टाकणे आणि त्याचबरोबर ज्यांनी असा मजकूर लावलेला आहे त्यांच्यावर कायदेशीर फौजदारी कारवाई करावी ही आम्ही सरकारकडे मागणी केलेली आहे. सरकारने याबाबतीत लक्ष देणं आवश्यक होतं. जसं आज महाराष्ट्र सदनमध्ये सावित्रीदेवी फुलेंचा पुतळा बाजूला हटवला, तसा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा बाजूला हटवला, हे महाराष्ट्र सहन करणार नाही आणि याचा निषेध महाराष्ट्रातली जनता सतत करेल. यांना सावरकरांचा दिवस साजरा करण्याविषयी कोणाची तक्रार नव्हती, पण महाराष्ट्राला आणि देशाला ज्या व्यक्तिमत्व भूषणावं आहेत अशा सगळ्या महान नेत्यांचा अवमान करण्याचा कार्यक्रम हा गेले काही वर्ष, दीड वर्ष, दोन वर्ष चालू आहे. बहुजन समाजाच्या सगळ्या महापुरुषांना धक्का लावायचा, त्यांची प्रतिमा डागाळायची, त्यांच्याविषयी चुकीच्या आणि आक्षेपार्ह लिखाण बाहेर आलं तरी ते पाहायचं, किंबहुना काही वेळा ट्विटर जरा तपासलं तर काही विशिष्ट वर्गाची लोकं याला प्रोत्साहन देत असतात आणि त्यामुळं अशा गोष्टी करून महाराष्ट्रात बहुजन समाजाच्या वेगळ्या महापुरुषांचा, पुरुषांबद्दल चुकीची विधानं आणि त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचं काम सातत्याने महाराष्ट्रात चालू आहे, त्याचा आम्ही निषेध करतो.